एसटी महामंडळाची शिवशाही ही वातानुकूलित बस सध्या सुपरहिट झाली आहे. मात्र नुकताच एका शिवशाही बसला अपघात झाला. त्यात एका प्रवाशाला आपला हात गमवावा लागला. ही सेवा एसटीतर्फे चालवली जात असली तरी बसेस मात्र कंत्राटदारांच्या हातात आहेत. 9 मे ह्या दिवशी बोरिवली कराड ह्या शिवशाही बसला कराडजवळ अपघात झाला. चालकाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी झाले. मात्र मीरा रोडच्या जीवन ढगे ह्यांना अपघातात आपला हात गमवावा लागला. बस चालक चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असल्याचं त्यांनी वेळीच लक्षात आणून दिलं होतं. मात्र त्यांचं न ऐकल्यानं व्हायचे ते परिणाम झालेच. बस उलटली आणि प्रवासी जखमी झाले. माझा मुलगा त्याला सांगत होता की बाबा तुझी गाडी फेल होते, तुला झोप येते, तू गाडीला साईडला लाव, एक अर्धा एक तास झोप, मी नंतर गाडी जाऊ देते. ते त्याने ऐकलं नाही. हे लोक कॉन्ट्रॅक्टवाले आहेत, याच्यामुळे ह्या लोकांनी परवा नाही केली की काय नाही केली माहीत नाही आणि प्रत्येकाच्या जीवावर बेतत ह्याची कोण दखल घेणार. झाडावर गाडी आपटली आणि 2-3 वेळा पलटी खाल्ल्यामुळे माझ्या मिस्टरांचा हात गेला. कृष्णा चॅरिटेबलला गव्हर्नमेंटमध्ये तिथे फारसं ट्रीट व्यवस्थित झालं नाही म्हणून मग आम्ही आता इथे लीलावतीमध्ये घेऊन आलो पण माझ्या मिस्टरांचा हात गेला त्याच्यात. जून 2017 शिवशाही बस सेवा सुरू झाली. त्यानंतर बीड आणि कराड इथे या बसेसना अपघात झाले. एसटीकडून ढगे यांना मदत केली जाणार आहे. तसंच अपघात झाल्यावर अपघात स्थळावरून पळ काढणाऱ्या चालक आणि वाहकावरही कारवाई होणार आहे. त्याच्यामध्ये अपघातग्रस्त जे आहेत त्यांना तातडीने आपल्या एसटी महामंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलायझेशनला ताबडतोब नेलेलं आहे आणि त्यांना तात्कालिक मदत म्हणून तिथंसुद्धा त्यांना पण दिलेली आहे. तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते स्पॉटवरून पळून गेले होते हे खरं आहे. तर त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई करतो. सध्या अनेक मार्गांवर शिवशाहीला मागणी आहे. खासगी वाहतुकीकडे वळलेले प्रवासी पुन्हा एसटीकडे वळण्यासाठी ही सेवा उपयोगाची आहे. मात्र असे अपघात झाले तर शिवशाहीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे शिवशाही प्रवास सुरक्षित करण्यावर भर देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी कंत्राटदार बस चालक यांच्यावर एसटीचा अंकुश हवाच. देवेंद्र कोल्हटकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.